टाइम्स 9 न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। खासगी बस ट्रक आणि पिकअप मध्ये विचित्र अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावरील पाटस येथे खासगी बस ट्रक आणि केळीने भरलेला पिकअप या तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला असून अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झालेत। कोरकोम्या माडेसी मधून शिफ्ट संपून बस पुण्याच्या दिशेने चाललेली असताना केळ घेऊन जाणारा पिकअप आणि बस मध्ये धडक होऊन किरकोळ अपघात झाला होता। तितक्यात पाठीमागून ट्रकने जोरदार धडक दिल्याने बस मधील एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाले, तर पिकअप मधील केळी पुणे सोलापूर महामार्गावर पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। ब्युरो रिपोर्ट, सुशांत जगताप, दौंड। पाटस की पीएसआय नागरगोजे, यावेळी आता मी ते NH-65 पुणे सोलापूर हायवे तर या ठिकाणी तीन वाहनांचा हा अपघात झाला। याच्यामध्ये एक एमक्युअर कंपनीची गाडी आहे, तसेच एक शेतकी माल केळीचा एक मॅक्स आहे, तसेच एक ट्रक आहे। या तीन वाहनामध्ये हा विचित्र अपघात झाला। याच्यामध्ये टोटल 3 एकदम गंभीर जखमी आहेत व याच्यामध्ये एक जे आहे ते मयत जागेवरती स्पॉटवरती मयत, त्यांचं नाव आहे योगेश मसमांडे, एमक्युअर कंपनीचे, कुरकुम एमआडीसी। तर हा अपघात हा एवढा बेकार झाला आहे की याच्यामध्ये मॅक्स गाडी जी आहे महिंद्रा मॅक्स गाडी व ह्याच्यामध्ये आपली एमक्युअर कंपनीची जी गाडी ह्याच्यामध्ये पुढे मागे करण्यावरून व तू मला का ओव्हरटेक करताना किंवा ह्यांच्या जी बासाबास झाली त्या अनुषंगाने गाड्या रस्त्याच्या बाजूला घातल्या होत्या यांनी। रस्त्याच्या बाजूला घातल्यानंतर एक ट्रकवाला जो दारू पिऊन आहे सध्या तर त्याचा वास येतोय, त्याच्या आम्ही मेडिकल टेस्ट वगैरे करू, त्यानंतर आपल्याला समजेल। तर तुर्तास आत्ता ह्या तीन वाहनाचा एकदम जबरदस्त अपघात झाला आहे। या अनुषंगाच्या चौकींना आम्ही 2 हॉस्पिटल येथे घेऊन गेलेले आहेत ॲम्ब्युलन्सच्या थ्रू, तसेच योग्य ती कारवाई करून सध्या तर ट्रॅफिक क्लिअर आहे। तर तिन्ही वाहनं कोणत्या दिशेने कुठल्या बाजूला? तिन्ही वाहनं ही पुणे टू सोलापूरकडून पुणे या देशाला जात होती।